कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. हे सगळं ना त्या वारंगमुळे झालंय. त्यांनीच असल्या फालतू गोष्टी पसरवल्यात माझ्या भावाबद्दल. काय भाव काढला या गाळ्याचा? एक्सक्यूज मी, तुम्ही असं डायरेक्ट आत काय घुसलात? आत्ताच आत्ता बाहेर जा, चला. ए, मला कोणाच्या बापाच्या परमिशनची गरज नाही. हा गाळा कितीला काढशील बोल. हे बघा, हे पार्लर ना माझ आहे, त्यामुळे जे काही निर्णय घ्यायचे आहेत ना ते मी घेईन, तुम्ही नका घेऊ, कळलं? आज ना उद्या काढावंच लागणार आहे. तसे बायका येत आहेत कुठे तुमच्या पार्लर मध्ये? ओ, तुम्ही प्लीज आधी बाहेर वा. नाही जात. काय करशील? हे बघा, आम्ही तुमच्या पैशांची सोय करतोय, होईल काहीतरी मॅनेज, पण प्लीज तुम्ही आत्ता बाहेर जा. तीन बायका अशा आतमध्ये असताना तुम्ही कसे काय असे घुसलात? आत्ताच आत्ता निघून जा बरं. तुम्हाला एकदा सांगितलंय ना की तुमच्या पैशांची व्यवस्था करतो आम्ही, आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही तुमच्या पैशांची व्यवस्था करायला हवी, तर आमची ही एक गोष्ट तुम्हाला करायला लागेल, कळलं का? या पार्लर मध्ये येऊन तमाशा करायचा नाही. निघाता निघा म्हणते ना. आणि एक, माझ्या घरच्यांना किंवा माझ्या मुलींना त्रास दिलात ना तर पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करायला मी मागे पुढे बघणार नाही, सांगून ठेवते. निघाता. कशाला एवढा कुटाणा करतायत? त्यापेक्षा हे पार्लर विका, आणि याच लाईनीत पुढे तुमचं ऑफिस आहे ना श्रेयसचं, ते विका आणि आम्हाला आमचे पैसे परत द्या. ते आमचं आम्ही बघून घेऊ ना. तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी? तुम्ही निघा म्हणलं ना. मला माझे पैसे पाहिजेत. तुम्ही निघणार आहात की नाही? बऱ्या बोलाने निघून जा, नाहीतर आम्ही ना इकडे आरडा ओरडा करू, तमाशा घालू, सगळी माणसं गोळा होतील. आत्ताच्या आत्ता निघा म्हणलं ना. सेन्स. मला तर काहीच कळेन असं झालंय. पार्लर आणि यांचं ऑफिस रेंटवर आहे. वहिनी, बँकेचा मेसेज काही आलाय का ग? जरा चेक कर. बँकेचा मेसेज? अग, ते इन्शुरन्स क्लेम केलंय ना आपण, लक्ष द्यायला पाहिजे सतत. काही मेसेज वगैरे आलाय का? पैसे क्रेडिट झालेत का? बघ ना एकदा. बघते नंतर. ओके, पण आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे. अश्विनी, काहीतरी जबरदस्त ठरवणारी, नेहमी आपण हे करूया, आपण असं करूया, आपण तसं करूया, हे बोलणारी अश्विनी आज असं नाही बघत मला तुला. तू प्लीज घरी जा, काही लागलं ना तर मी बोलवीन तुला. जेनिफर करेक्ट बोलतेय, तू घरी जा आता, इथे नको थांबूस तू. आणि जेनिफर असताना काय काळजी करायची गरज आहे? ती सगळं व्यवस्थित सांभाळते आणि मी पण आहेच ना, मीही करेन. शिल्पी नको अग, मी पण. आणि एवढंच नाही, त्या वारंगला जाऊन चांगलं खडसावते पण. आमच्या फॅमिलीची बदनामी करणं बंद कर, हे असं त्याला खडसावून सांगितलंच पाहिजे. नाही शिल्पी, हे असलं तू काही करणार नाहीयेस. अग, अगोदरच खूप प्रॉब्लेम आहे, असं केल्यावर आणखीन प्रॉब्लेम वाढतील. आता महत्वाचं आहे कामावर कॉन्सन्ट्रेट करणं. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.